जगभरात अनेक क्रीडा प्रकार खेळले जातात त्यापैकी काही क्रीडा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहेत तर काही क्रीडा प्रकार तुलनेनं दुर्लक्षित राहिलेत त्यापैकीच एक आणि अस्सल भारतीय म्हणून ओळखला जाणारा क्रीडा प्रकार म्हणजे मलखांब पूर्वी शहराबरोबरच गावागावांमध्ये विशेषतः शाळांच्या प्रांगणात मलखांब हामखास आढळायचा सा। शाळेतली बहुतांश शा मुलं या क्रीडा प्रकाराचा सराव करताना दिसायची मात्र बदलत्या काळात हे खांब गायब झाले आता क्वचित कुठंतरी मलखांबाचा सराव करणारे खेळाडू दिसतात आजच्या मलखांब दिनानिमित्त त्याचा इतिहास आणि मलखांबाच्या प्रकाराबाबत माहिती देणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त मैदानात एका खांबावर केवळ पायांच्या साहाय्यानं घट्ट पकड ठेवून त्याद्वारे विविध प्रकारचे व्यायाम आणि कसरती दाखवणारा प्रकार म्हणजे मल्लखांब एक वैशिष्ट्यपूर्ण मराठमोळा व्यायाम प्रकार असलेल्या मल्लखांबाला जुनी परंपरा आहे पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे व्यायाम शिक्षक बाळमभट्टदादा देवधर यांनी मल्लखांब विद्येचं पुनरुज्जीवन केलं कुस्तीगिराच्या अंगी ताकद चपळता लवचिकपणा डावपेचात्मक सफाई अशा गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशानं दादांनी मल्लखांबावरील विविध मेहनतींचे आणि उड्यांचे प्रकार तयार केले मल्लखांबाचे आकार आणि प्रकार अनेक प्रकारचे आहेत पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला मल्लखांब हा दोन ते अडीच मीटर उंचीचा शिसवी किंवा सागवानी लाकडाचा वरच्या दिशेला निमुळता होत जाणारा खांब असतो अंग मान आणि बोंड असे त्याचे तीन भाग असतात मल्लखांबांची उंची जमिनीच्या वर दोन ते अडीच मीटर असते आणि तो जमिनीखाली एक ते दीड मीटर पर्यंत पुरावा लागतो मल्लखांब गुळगुळीत राहावा तसंच तो, तो घट्ट पकडता यावा आणि खेळाडू घसरू नये म्हणून अशुद्ध एरंडेल आणि राळेचा वापर केला जातो मल्लखांबावरील कसरतींचे एकूण सोळा गट पडतात प्रत्येक गटामध्ये अनेक उपप्रकार आहेत तर मल्लखांबाद्वारे बावीस प्रकारच्या कसरती सादर करता येतात मल्लखांबावर विविध प्रकारे पकड करून आणि शरीर उलट करून पोट मल्लखांबाच्या बाजूला येईल अशा पद्धतीनं दोन्ही पायांनी मल्लखांबाला विळका घालण्याच्या क्रियेला आढी घालणं असं म्हणतात या आढ्यांचेच एकंदर नव्वद प्रकार आहेत त्यामध्ये साधी आढी खांदा आढी कान पकड अढी यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे मल्लखांबाकडं पाठ करून एका विशिष्ट पद्धतीनं मल्लखांबाला विळका घालण्याच्या प्रक्रियेला तेढी घालणं असं म्हणतात तर मल्लखांब बगलेत निरनिराळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्याच्या क्रियेला बगली असं म्हणतात त्याचप्रमाणे मल्लखांबावरून न उतरता आढी तेढी बगली यासारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणं याला दसरंग असं म्हणतात याशिवाय फिरकी सुईदोरा वेल उतरती झाप फरारे असे विविध क्रीडा प्रकार आहेत त्याचप्रमाणे मल्लखांबाच्या अंगापासून बोंडापर्यंत विविध प्रकारची आसनंही करता येतात त्यामध्ये पद्मासन गरुडासन धनुरासन शीर्षासन वृश्चिकासन अशा आसनांचा समावेश होतो स्थिर मल्लखांबाशिवाय वेताचा मल्लखांब टांगता मल्लखांब निराधार मल्लखांब मल्लखांबावरील मनोरे असे बावीस प्रकारचे मल्लखांब प्रचलित आहेत मल्लखांबावरील कसरतींमुळे शारीरिक सुदृढता लवचिकपणा चपळपणा संतुलन साहस वाढीला लागतं शरीराचे स्नायू पिळदार आणि बळकट होऊन पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो तसंच यकृत स्वादुपिंड मूत्रपिंड प्लिहा अशा अवयवांची कार्यक्षमता वाढते आणि रक्ताभिसरण क्रिया सुधारते कुस्तीप्रमाणेच ज्युदो ॲथलेटिक्स जिमनॅस्टिक्स घोडदौड अशा खेळांसाठी हा व्यायाम प्रकार उपयुक्त ठरतो आपल्या देशात मल्लखांबाच्या आंतरशालेय जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या स्पर्धा घेतल्या जातात तसंच एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी सालापासून मल्लखांबाची राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा सुद्धा होते यामध्ये विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार किंवा अन्य पारितोषिकं देऊन गौरव करण्यात येतो तसंच मल्लखांब खेळाडूला राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठातर्फे शिष्यवृत्तीही दिली जाते स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला मल्लखांबाच्या सोळा कसरत गटांमध्ये विविध प्रकारे साधारणपणे नव्वद सेकंदांच्या कालावधीत आपलं कौशल्य दाखवायचं असतं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात बिहार पंजाब उत्तर प्रदेश तमिळनाडू या राज्यांमध्ये मल्लखांब खेळला जातो अस्सल मराठमोळा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला मल्लखांब हा क्रीडा प्रकार क्रिकेट फुटबॉलच्या तुलनेनं उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिला आहे त्यामुळं मल्लखांब या क्रीडा प्रकाराची पुन्हा गावागावात सुरुवात झाली आणि मल्लखांब खेळाला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रय लाभला तर मल्लखाम क्रीडा प्रकाराला पुन्हा वैभवाचे दिवस येतील यात शंका नाही बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताजमुलाणी